राज्य राजकीय स्वरूपीचं मी भाषण नाही केलं असं म्हणेन, कारण की एक परसेप्शन तरी सांगितलं, हा एक परसेप्शन सांगितलं, पण मला वाटते एक माझ्या स्वतःच्या घराण्याबद्दल ज्या एक दोन टीका होऊ शकतात किंवा टीका पण नसतात त्या थोड्या करेक्ट करणं ही माझी आत्मजबाबदारी आहे, आणि ते केलं, राजकारण हे काही केलं नाही. मग आमच्या आहेतच ना मावळे, आमच्या आहेतच ना, बरोबर त्यात काय चुकीचं काय? शिवाजी महाराजांना ताकद कुणी दिली? मावळ्यांनी दिली, पण मावळ्यांना घडवलं पण कुणी? शिवाजी महाराजांनीच घडवलं, त्यांच्याच विचारांनी घडवलं, त्यांच्याच हुशारीने घडवलं. संभाजी महाराजांच्या मागे एवढ्या संघटना काय आहेत? शेवटला संभाजी महाराजांनी एक मावळ्यांना दिशा दिली आणि मग मावळ्यांनी ताकद परत दिली ना. तर हे एक रिलेशनशिप आहे जे एक चांगल्या घरातल्या कुटुंबासारखं चालते. आपण त्यांना मान देतो आणि ते आपल्याला मान देणं, आणि आपण त्यांच्यासाठी काम करतो आणि ते आपल्यासाठी नेहमी सपोर्ट देणं, हे एक रिलेशनशिप आहे. आणि रिलेशनशिपची जशा बाकी सगळ्या रिलेशनशिप असतात तशी काळजी घ्यायला लागते. ही अशी गोष्ट नाही आहे की कुठली एक साईडमुळे एक होत आहे असं मला वाटतं. ही गोष्ट चुकी. संभाजीराजेंनी जो मेन छत्रपती घराण्याचा जो सपोर्ट मिळतो आहे आपल्या शिवभक्तांचा महाराष्ट्रातून, आणि जे नवीन पण शिवभक्त व्हायला लागले हा एक प्रचंड सपोर्ट मिळायला लागला आहे. आणि हा दरवेळेस मला वाटते, मी असं कधी मला वाटतच नाही की हा एवढा सपोर्ट आहे आपला. दरवेळेस मला वाटतो आहे एवढा सपोर्ट आहे, मला दोन मिनटानंतर लक्षात येते की अरे बापरे याच्यापेक्षा जास्त सपोर्ट आहे. मागच्या 3 दिवसातच तुम्ही घडामोडी बघितल्या असतील की आम्हालाच माहीत नव्हतं एवढा सपोर्ट कुठून यायला लागला आहे, पण सगळा महाराष्ट्रभर सपोर्ट आम्हाला यायला लागला आहे. तर ते बघून मला नेहमीच चांगलं वाटते, आणि ह्याची जबाबदारी नेहमीच छत्रपती घराण्यावर आहे आणि वाढत जायला. मुलगा म्हणून तर म्हणलं तर तुम्ही अवघड प्रश्न विचारला. आमची गाडीतच काल येताना ही चर्चा चालू होती की, आणि आज येताना पण मी युरानी साहेबांशी बोलत होतो आज सकाळी, आमची हीच चर्चा झाली. लोकं आमच्या आजूबाजूची टेन्शनमध्ये आहेत. आपण पत्रकार लोकं मला एवढे टेन्शनचे प्रश्न विचार, आपल्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते, इथल्या लोकल लोकांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते की राजेचं काय होणार, राजे काय करणार आहेत, माघार घेणार आहे. जेव्हा अक्षरशः मी आई रात्री मला 2 वाजता काम संपल्यावर मला रात्री इंस्टाग्रामवर घराचे पोस्ट पाठवले की मला हा सोफा असा पाहिजे आहे, मला वाटते हा पडदा आपण नवीन घरात असा करायला पाहिजे, आणि मी त्यांना पाठवते मला हे वालं कुत्रं पाहिजे आहे म्हणून. तर आता मजा आमची अशी आहे की हे बघा, आता आम्हाला आमची ताकद माहीत नाही असं माहीत आहे हे म्हणणं चुकीचं होणार, पण आम्हाला हळूहळू कळायला लागले की कारण की लोकं बाहेर यायला लागलेत राजेंना सपोर्ट करत, छत्रपती घराण्याला सपोर्ट करत, तर ती जशी ताकद कळायला लागली आहे आम्हाला असं राजकारणाची हे का नाही, राजकारण ही एक गोष्ट आहे जी आता संभाजीराजांनी ठरवली आहे की त्यांना खेळायचं आहे त्यामध्ये खेळणार, पण राजकारणचं टेन्शन हे आम्ही आमच्या रोजच्या लाईफमध्ये आणणं हे मला कितपत प्रॅक्टिकल हे वाटत नाही, कारण की आम्ही जर खुश नसलो तर आम्ही लोकांसाठी काम कसं करू शकणार? आमचं लॉजिक हेच आहे. 6 जून 2 वर्ष आपण 2 वर्षासाठी कोविडच्या महामारीत आपण संभाजीराजांचं ऐकून आपण घरी थांबला, ह्याच्याबद्दल मी आभारी आहे. पण आता परत वेळ आली आहे, यावर्षी आपण खूप मोठा जल्लोष करणार आहे, आणि आपल्याला सगळे स्टेटमधून रिपोर्ट आले की आजपर्यंतची सगळ्यात मोठा शिवराज्य अभिषेकचा कार्यक्रम होणार आहे. तर आपण सगळ्यांनी महाराष्ट्रभर माझा एवढीच विनंती आहे, मला मी आपल्याला संभाजीराजांच्या थ्रू आणि माझ्यातर्फे मी निमंत्रित करतो की आपण सगळे नक्कीच या शिवराज्य अभिषेकला आम्ही तिथं आपल्याला भेटणार, आणि आपण खूप मोठा ह्यावर्षी जल्लोष करूया. आणि आपण महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राला तर सगळ्याला माहिती आहे आणि भारताला पण माहिती आहे, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण लोकांना कळू दे की आपली शिवाजी महाराजांची आणि छत्रपती घराण्याची आणि छत्रपती घराण्याच्या बद्दलची प्रेमाची ताकद ही किती आहे.